अच्छा आपणा सर्व मायबाप मंडळी खरंतर एक निर्धार घेऊन आपण आलेलो आहोत. मी सर्वप्रथम तुमच्या सर्व मायबापांना त्या ठिकाणी शतशहाचे मी तुमच्या लीन होतो की एवढ्या उन्हामध्ये तुम्ही माझ्यावर प्रेम करण्यासाठी आलात, मनापासून मी तुमचं स्वागत करतो. आज खरं तर जे तुमच्या मनात आहे आणि या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये आहे की निवडणूक लढायची, निवडणूक लढायची, निवडणूक लढायची. आणि म्हणून सर्वांनाच त्या ठिकाणी आपण आज एवढ्या संख्येने इथं उपस्थित झालात. व्यासपीठावरती अनेक पक्षाचे अनेक नेते मंडळी इथं उपस्थित आहेत. खरं तर राजकारणामध्ये सगळेच माझ्यापेक्षा बऱ्यापैकी मोठी मंडळी आहेत. आज वळसे पाटील आपण बोललात, आपण सिंहगडावरचा त्या ठिकाणी प्रसंग सांगितला. आता तुम्ही शेलार मामाच्या भूमिकेमध्ये तुमची भूमिका पार पाडली, पण मला मात्र आता सूर्याजी व्हावं लागणार आहे, गडाचे दोर कापावं लागणार आहेत. कारण आता आपल्याला ठरवलेलं आहे, आता मागे हटायचं नाही. कारण एकदा गडाचे दरवाजे रस्सी तोडली की बाकीचा जाण्याचा मार्ग बंद होतो. त्याच्यामुळे आपण सगळे मायबाप मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. आज योगायोग आहे, खर तर आज शुक्रवार आहे, ज्या शिवाई देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी वरून गेलो. आणि एक मुस्लिम समाजाचा माणूस या ठिकाणी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन अगदी चार दिवसाची ओळख आहे, पण या नगरपालिकेमध्ये अत्यंत प्रभावीपणे काम करणार आमचं परदेशी कुटुंब असेल. आणि जमीर भाई सारखा एक जातीवंत मुसलमान या ठिकाणी येऊन बसला, याच्यापेक्षा यश असू शकत नाही मित्रांनो. आणि म्हणून आपण सगळी मंडळी आल्या. खर तर माझ्या जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये सभापती म्हणून ज्यांनी काम केलं, कुठल्या पक्षाचं आहे कुठलं काय त्यांना काय माहीत नाही, पण जयंत कुमार तुम्ही माझ्यासाठी आलात. आणि जे जिल्हा परिषदेमध्ये आपण 10 वर्ष एकत्रित काम केलं ती मैत्रीची शान तुम्ही राखली, मी मनापासून तुम्हाला सलाम करतो. शेवट राजकारणामध्ये हे सगळं यश अपयश हे मित्रांनो सुरू असत. आज या मतदारसंघामध्ये आपण पाहतोय की एक वेगवेगळ्या पद्धतीच्या वल्गना त्या ठिकाणी केल्या जात आहेत. या भागाचं या परिसराचं ज्यांनी नेतृत्व केलं, या विभागाचं लोकसभेचं नेतृत्व ज्यांनी केलं, ते स्वर्गीय सेठ बाबांचं स्मरण आपल्याला होतं. कारण निवृत्ती शेरकर त्यांचं नाव, पण तिकडे सेठ बाबा म्हणून त्या ठिकाणी सगळीच मंडळी त्यांना संबोधतात. त्या सेठ बाबांचं त्या ठिकाणी मला खरं तर स्मरण होतं. कैलासवासी या विभागाचा आमदार म्हणून ज्यांनी काम केलं त्या कृष्णराव मुंडेंचं सुद्धा मला त्या ठिकाणी खरं तर आठवण होते. जांभरशेठ सारखा एक कर्तृत्ववान माणूस या ठिकाणी आमदार म्हणून या भागाचं नेतृत्व केलं, त्या जांभरशेठची सुद्धा त्या ठिकाणी मला आठवण होते. अरे पायामध्ये स्लीपर घालणारा, दाढी आणि धोतर घालणारा, परंतु सर्वसामान्यांच्या हृदयावरती ज्यांनी राज केलं त्या किसनराव भानखेलांचं सुद्धा मला स्मरण होत. अरे ज्यांच्या कुशीमध्ये वाढलो, ज्यांचं बोट धरून राजकारणामध्ये आलो, लोकांच्या बांधाला गुरं चालणारा एक मुलगा, या विभागाचं ज्यांनी खासदार म्हणून काम केलं, शरद पवार साहेबांच्या गळ्यातलं ताईत म्हणून त्यांनी सभापती पासून तर त्या ठिकाणी आमदार, तालिका सभापती, गृहराज्यमंत्री आणि लोकसभेचं त्या ठिकाणी नेतृत्व ज्यांनी केलं, त्या बापूसाहेब फिट्यांची खरं तर मला आठवण येते. ही सगळी मान्यवर मंडळी, अशोक अण्णांनी सुद्धा या भागाचं नेतृत्व केलं. मित्रांनो राजकारण होत असतं, जय पराजय ह्या राजकारणाची दोन्ही अंग आहे. आजचे खासदार सांगतायत डोनाल्ड ट्रम्प पासून त्या ठिकाणी ते भाषा करताय. आता ओबामा गेल्यामुळे ते डोनाल्ड ट्रम्प वर बोलायला लागले, हुशार माणूस आहे. अजितदादा परवा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढण्यासाठी म्हणले पवाराची अवलाद सांगणार नाही. ह्या महाशयांनी काय सांगितलं, मराठ्याची अवलाद आहे. अरे मराठे तर आम्ही सगळेच आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगणार आहे मित्रांनो, राजकारणामध्ये आणि लोकशाहीमध्ये
इंदिरा गांधींना सुद्धा पराभूत व्हावं लागलं होतं, हा इतिहास आहे. सका पटला सारखा माणूस मुंबईमध्ये त्याचा कुणी पराभव करू शकत नव्हतं. राजकारणामध्ये एक म्हण झाली होती, मोठा पडला सका पाटील, पण त्या सका पाटलाला सुद्धा जॉर्ज फर्नांडिसने पाडलं होतं. कोण आजचा आणि कालचा 15 वर्ष राजकारण करणारा माणूस कुणाकुणाला आव्हान देतोय? अरे तुम्हाला कुणी जातीचा भेटलाच नाही, आता भेटलाय जातीचा. सगळे लोक आहे अनेकांची आव्हानं मोडून काढलेली आहेत तुमच्या सर्वांच्या जीवावरती. तुमचं जे काम मी पाहिलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी प्रेम माझ्यावरती केलेलं आहे. अरे आज आपण जुन्नर मध्ये आलो, यांचा भी इतिहास तुम्ही पाहा. ज्या कॉलेजमध्ये आम्ही गेलो, ज्यांच्या आशीर्वादाने जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ज्यांनी काम केलं, ते शिवाजीराव काळे दादांची सुद्धा आठवण खरं तर आपण सगळ्या मंडळींनी काढली पाहिजे. 50 वर्ष त्यांनी राजकारण केलं, पण कधी जनतेशी प्रार्थना केली नाही, कधी मगरूर होऊन कधी उन्मत्त होऊन लोकांचा अपमान केला नाही. 3 वेळा निवडून आलेले खासदार साहेब सांगतात, आता कुणी आलं तर भेणार नाही, पण शिवाई देवीचं दर्शन घेऊन आलोय, छत्रपतीचा मावळा आहे, एकदा या मावळ्याशी लढून बघा, नाही पराभूत केलं तर जातीचा बांधल सांगणार नाही. तुम्ही सगळे मंडळ्या, मी उन्मत्त होऊन किंवा त्या ठिकाणी तुम्ही सगळे जण आलात म्हणून बोलत नाही, पण मी बी त्या ठिकाणी माझी इतिहासाची पानं चाळून बघा, मी बी कोण आहे? मी जातीचा पहिलवान आहे. अरे ज्या या राज्याची निर्मिती करणारे यशवंतराव चव्हाण इथे आले, त्यांना सुद्धा छत्रपतीच्या पायथ्याला आल्याच्या नंतर नतमस्तक झाले. अरे 5 धरणांचा पाया पूजत असताना त्यांचं सुद्धा एका आदिवासी महिलेने जोरात त्या ठिकाणी पूजा करत असताना त्यांच्या ताटाला लाच मारली. एक खांबी तंबू असणारा आणि राज्यामध्ये एवढी लोकप्रियता कुणालाच नव्हती. भला भला त्या ठिकाणी इंदिरा गांधींपासून सगळी मंडळी ज्याला वाकायची, त्या यशवंतराव चव्हाणांचा इतिहास या भूमीमध्ये घडला. ज्या महिलेच्या ताटाला त्या ठिकाणी ज्या महिलेने त्या ताटाला लात मारली, त्या महिलेला सुद्धा यशवंतराव चव्हाणांनी बोलवलं, जवळ बोलवलं आणि विचारलं. सगळ्या अधिकाऱ्यांना, कलेक्टर, कमिशनर, SP सगळ्यांना बोलवलं, का ह्या महिलेने असं केलेलं आहे, काय तिच्या व्यथा आहेत. त्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा प्रश्न विचारल्याच्या नंतर त्या महिलेला जवळ बोलावलं गेलं आणि विचारलं की काय प्रकार आहे. त्यावेळेस त्या महिलेने सांगितलं, माझी धरणामध्ये जागा गेलेली आहे, तू धरणाचं पूजन करायला आला, पहिलं माझं पुनर्वसन कर, माझ्या धरणाची जागा दे, धरणामध्ये गेलेली जागा तुम्हाला परत दे. त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी या राज्यामध्ये कायदा केला, खनास खन आणि फणास फन, आणि पहिली निर्मिती त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली. अरे या राज्याचा संस्कार आणि संस्कृतीचा आलेख इतका उंच आहे की खासदार तुम्ही सांगता एवढा सोपा नाही येतो. आणि तुम्ही तुमचा इतिहास पहा. मी हडपसरला राहतो, महादेव बाबर माझे चांगले मित्र आहे, शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते माझे मित्र आहे. ह्या बाबाची निवडणूक झाली, हा बाबा परत कधी सापडत नाही. गेले तिकडे आमदार, गेले नगरसेवक, गेले कुणी गेले, तेव्हा महाराज नंतर जाणार, काय झालं, पडलो दुसऱ्याच्या कर्माला हात लावायचं नुसतं, आपण आपलं तयार व्हायचं असतं, असं ह्या बाबाचं उत्तर असत. आणि मग तुमच्यावर वेळ आल्यावर सगळ्यांच्या बरोबरीने पळायचं, सगळ्यांना सांगायचं की मी आता असं करणार आहे, त्याचे रात्रीचे पाय धरायचे, आणि नंतर तुम्ही तुमचं राजकारण, तुमची पोळी भाजली, त्याचा लाभार्थी मी आहे. मी 2009 विधानसभेची निवडणूक भाजपकडून युतीकडून लढवली. मला वाटलं आपण काम केलेलं आहे, कधीतरी आपल्याला मदत होईल. मी मोठ्या आवडीने फोन केला, खासदार साहेब आहो मी उभा आहे. आणि मग तू का काळजी करतो, मी आलोच की म्हणले. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस अरे म्हणता आलं उद्या, म्हणलं काय, आलो 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 आले साहेब. 2 तास आल्याच्या नंतर काय त्यांचा प्रचार, जे आमच्या विरोधात झालेत माझं कसं काय चाललंय. अहो मी म्हणले असं काय चाललंय, ते म्हणले पहिले ते जवळ करायचे असते. अहो मला कळलंय त्यांचं राजकारण, तेव्हा मी आता सगळी जवळ केली माणसं, म्हणलं या सगळे, या राष्ट्रवादी, या मनसे, या शिवसेना, या काँग्रेस, तिथं आमचे नेते जिथे आहेत, सगळी मंडळी या, एकदा ठरवू. आता कालाच करायचा ठरवलाय तर कालाच करायचा, आता काय व्हायचं ते होत्या. आणि म्हणून आपण मित्रांनो एक लक्षात ठेवा, आम्ही सगळे हेलिकॉप्टर मधून येत असताना मी आपली सगळी धरणं आम्ही पाहिली. खरोखर दुष्काळाची परिस्थिती आपल्यावरती त्या ठिकाणी आपल्या बऱ्याच भागावरती आहे, त्या दुष्काळाची जाण आपल्याला त्या ठिकाणी असली पाहिजे.
आणि म्हणून मित्रांनो आपण सगळ्यांनी पाण्याच्या बाबतीतलं नियोजन तर आपण करूयात, प्रशासनाच्या पद्धतीने आपल्याला काम करायचं का आपण काम करूयात, परंतु आपण आता सुरुवातीच्या काळापासून आपण ठरवलेलं आहे की आज ही निवडणूक मी खूप जवळून पाहिलेली आहे मित्रांनो, आज कुठला पक्ष मला माहीत नाही, अरे जुन्नर मध्ये आपण इथे येतोय, कुठल्या पक्षाचा आपल्याला तपास नाही, हजारोच्या संख्येने तुम्ही सगळे मायबाप आलात। मी तुमच्या साक्षीने सांगतो की उद्याचा खासदार हा तुमच्या मनातलाच असणार, तुम्ही अजिबात चिंता करू नका, कारण यांच्या पाठीमागे सुरुवातीच्या काळामधला यांचा इतिहास पाहिला तर 10-5 माणसं असायचे, आज हजारोच्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। आणि म्हणून मित्रांनो आज एवढी मंडळी सगळी तरुण मंडळी आहेत, सगळ्या मंडळींना मी कदाचित फार ओळखत नसेल, लांबून ओळखत असेल, पण ती सगळी मित्रमंडळी आज माझ्यावरती प्रेम करून उपस्थित राहिलेले आहेत, मला एक समाधान वाटतंय, कारण राजकारणामध्ये मित्रांनो प्रतिकूल परिस्थितीवर मात करून माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे चाललेला आहे। यांनी काल परवा सांगितले शरद पवार माझ्या विरोधात लढत नाही, माझ्या विरोधात कुणीच लढत नाही, शरद पवारांसारखा 50 वर्षे या राज्याचं नेतृत्व करणारा माणूस पलीकडच्या म्हाडा मतदारसंघामध्ये निवडून येतो, तुमच्यामध्ये जर हिम्मत असेल ना खासदार, फक्त गट बदला एकदा तुम्हाला माणूस दिसला तर सांगा, पण एकदा तुम्ही मित्रांनो मला या ठिकाणी संधी द्या, परत तुमची इच्छा असली तर येईल, नाही तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोकसभेच्या निवडणुकीला कुठल्याही मतदारसंघामध्ये उभा राहील, तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण मी एकदा ठरवलं ना मित्रांनो मी माघार घेत नाही। मी ग्रामपंचायत लढवली, 50 वर्ष सत्ता होती, पलीकडच्या गटात जाऊन उभा राहिलो, सगळे पाडून टाकलो, गावचा सरपंच झालो, गुरुणे पाटील आपण साक्षीदार आहात, मार्केट कमिटीला उभा राहिलो, मोठी मार्केट कमिटी 720 का काय मतदान होत ग्रामपंचायत सदस्यांचं, 10-20 मतं गेली तर पैकीच्या पैकी मतं पडली, जिल्हा परिषदेला उभा राहिलो, दादांचा आमचा फार दुश्मनीचा भाग, दादा त्यावेळेस गृहमंत्री होते, दादांना जरा मनामध्ये राग होता, म्हणजे पैलवान तू उभं राहायचं नाही, म्हणजे दादा राव जाओ तुम्ही काळजी करू नका, आम्ही दुसऱ्या गटात जाऊन उभं राहिलो, दादांनी त्रागा केला, परंतु आम्ही सगळी पाडून माणसं निवडून आलो आणि जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही मदत केली, राग बाजूला निघून जात असतो। त्याच्यानंतर अनेक निवडणुका लढवल्या, विधानसभा लढवली, परत जिल्हा परिषद लढवली, सगळ्या निवडणुका मित्रांनो खरं तर आपण जिंकलेल्या आहेत, आणि म्हणून आता आपण सगळ्या मंडळींनी हा खासदार ज्या पद्धतीने सर्वांना आज गोल करण्याचं काम करत आहे, कुठलाच आमदार निवडून येत नाही, मग माणूस खासदार होतो कसा हे सुद्धा आपण शोधलं पाहिजे, कारण सगळ्यांनाच गाणायचं आणि मी मोठा झाला पाहिजे, सगळ्यांना गाणायचं आणि मी मोठा झाला पाहिजे। हडपसरला जा, अजिबात आमदार तिकडे आता अच्छेदींचा आमदार आहे, अलीकडे या आमच्याकडे, तुम्ही सगळ्यांनी आपण अच्छेदींचा आमदार केलेला आहे, त्याच्या थोडस अलीकडे या भोसरीमध्ये आमचा मित्रच आहे, सगळीच पाडून नारळावच गडी आमचा निवडून आला, त्याच्या थोडस अलीकडे या शिवसेनेचे सुरेश गोरे त्या ठिकाणी आमदार आहेत, पक्षाची किती मदत आहे मला माहित नाही, पण एक चांगला कार्यकर्ता त्या ठिकाणी, नातागोताचं राजकारण त्या ठिकाणी सुरेश भाऊ आमदार आहे। इकडे आपण आलो महाराष्ट्रात एकच माणूस मनसे आणि दिलशे शरद दादा आमदार आहे, पण ह्या विचाराचा आमदार कुठल्याही तालुक्यामध्ये, 5ही तालुक्या 6ही तालुक्यामध्ये कधीच आमदार होत नाही, सुरेश गोरे अपवादात्मक आहे, पण त्यांना सुद्धा हे कधी, ते म्हणतात लिंबू 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 टिंबू, पण लिंबू का म्हणतो आपण लिंबू, अरे आपली संस्कृती आहे की एखाद्याला जर कधी बाहेरून आला दृष्ट लागली तर सहज माथारा माणूस त्या ठिकाणी वयस्कर महिला त्या ठिकाणी ते लिंबू उतरून टाकते की बाबा इडापिडा जाऊ दे आणि बळीच राज्य होऊ दे, एक चांगली भावना आणि संस्कृती माणसाची असते, हे म्हणतात मी लिंबू टिंबूला भेट नाही, तुम्हाला काय माहिती लिंबू काय। आता ह्याच अख्ख्या गटाला, अख्ख्या शिरूर लोकसभेला दृष्ट लागलेलं आहे, म्हणून आता लिंबू उतरून टाकायचंय मित्रांनो, लिंबू उतरून टाकायचं, आणि ते लिंबू एकदा त्यांच्यावर उतरून टाकलं की ते घरपोच लांडेवाडी, चिंता करू नका। आता खर तर बोलल्यासारखं खूप आहे मित्रांनो, पण एक लक्षात ठेवा, आपण सगळी तरुण मंडळी आहे, छत्रपतीच्या पायथ्याला आलेलो आहे, ज्या छत्रपतींनी इतिहास घडवला, सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलं, छत्रपतीवरती सगळेजण बोलला,
आणि छत्रपती विषयी सगळ्यांनी सांगितलेलं आहे. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, नुसतं बोलून चालणार नाही, आपल्याला कृती करणं गरजेचं आहे. एक वेगळा विचार घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहे. म्हणून मित्रांनो, मी एकच वेळा सांगणार आहे की आपण सगळ्यांनी एकत्र येऊया, एक चांगली खुंडाट मनाशी बांधूया. आणि मी तर ठरवलंय शेठ बाबा त्या ठिकाणी, आमचे बापूसाहेब थिटे आणि किसनराव बानखेडे यांचा वारसा घेऊन या ठिकाणी या खासदाराला गाडायची शपथच घेऊन या ठिकाणी इथून जायचं आहे. आणि ठरवायचं आहे आपल्याला की आज त्यांनी ज्या पद्धतीने उन्मत्त होऊन त्या ठिकाणी भाषण केलेलं आहे, उन्मत्त होऊन सर्वांनाच आव्हान केलेलं आहे. अरे आव्हान करणं तुमचं काम नाही. आम्ही लाल मातीतले पहिलवान आहे, जातीवंत पहिलवान आहोत, ज्या मातीतून तयार झालं आव्हान ते आमच्या रक्तात आहे. आव्हान आमच्या त्या ठिकाणी मनामनात आहे, नसा नसात आहे. म्हणून मित्रांनो, मी एवढंच सांगणार आहे की आपल्याला राजकारण करत आहे. आज सर तुम्ही आला, वळसे पाटील या ठिकाणी म्हणजे आले, वळसे पाटील बरोबर असल्यावर काय होतंय तुम्हाला माहिती आहे. म्हणून मी मुद्दा वळसे पाटलांना घेऊन आलो, म्हणलं की तुम्ही आमच्या बरोबर असले पाहिजे. कारण या भागामध्ये वळसे पाटील त्या ठिकाणी राज्याचे मंत्री, अनेक पदं त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीने हे केली. ते त्यांनाही सांगतात की तुमच्यात मी दम नाही. कधी कधी म्हणतात अजित पवारांना, तुमच्यातही दम नाही. अरे दम त्यांचा कशाला तपासू, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या तपास, मग तुला दम काय ते कळलं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी मित्रांनो, आज मी एवढंच सांगणार आहे, आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात. आज सकाळपासून सगळी मंडळी शिक्रापूर आणि या सगळ्या अगदी हडपसरपासून तर त्या ठिकाणी कात्रजपासून, काही आमच्या त्या ठिकाणी असणारे भोसरीतले सहकारी असतील, काही येता येता खेडमधले सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. एक वेगळं समाधान वाटत आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही एवढे लाखो लोक या ठिकाणी आलेले आहेत. आणि या धान्य बाजारामध्ये आपण बसलेलो आहे, सगळे व्यापारी मंडळी या ठिकाणी आहे. व्यापारी मंडळीतला मी सांगणार आहे, तुमचा व्यापार धान्याचा आहे, धान्याचीच बाजारपेठ आहे. आता चांगला माल निवडायला तुम्ही पण शिकलं पाहिजे मित्रांनो, कारण आता धान्यातला चांगला माल आहे. कोण कोण काय काय करतंय त्या धान्याच्या चटणी जाणार नाही, पण हा असली भुईमुगाचा माल आहे. तुम्ही एकदा प्रेम करा, तुम्हाला तेलच तेल मिळणार आहे. चांगल्या माणसावरती प्रेम करा तुम्ही. उद्याच्या राजकारणामध्ये आपल्याला एक वेगळा इतिहास घडवायचा आहे. आणि म्हणून आपण सगळी मंडळी खरं तर या ठिकाणी आलात, मला एक वेगळं समाधान वाटत आहे. मित्रांनो, हा माणूस प्रत्येक त्या ठिकाणी, आज रामभाऊ सासवडे तुम्ही आपण येतात, अनेक मंडळी या ठिकाणी खरं तर उपस्थित आहेत. प्रत्येकाचा चेहरा पाहून प्रत्येकावरती बोलावं असं वाटत आहे. पण मित्रांनो, मी एवढं सांगणार आहे, हा माणूस कसा आहे. हा माणूस प्रत्येकाच्या शेजारी जातो. एका मित्राने, शेतकरी मित्राने, काही मंडळी सापाला मारत होती म्हणून त्याने आपलं जवळ ठेवलं, बोलवलं, अरे सापाला मारू नका, साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. कधी लागलीत घूस, कधी लागल्याच उंदीर पिकाला, तर तो खातो त्याला मारू नका. त्यांनी तसाच त्याला बरोबर ठेवला. काय शेतकऱ्यांनी त्या सापाला पाळला, पाळल्याच्या नंतर तो रोज त्याला आपल्याच जवळ घेऊन झोपायचा. काही दिवस गेले आणि काही दिवस गेल्याच्या नंतर तो साप काही खायना, खायना म्हणल्यानंतर त्याने व्हिटरनरी डॉक्टरकडे घेऊन गेला. आणि व्हिटरनरी डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर त्याला विचारलं की या सापाला काय झालं. तो डॉक्टरनी तपासलं, म्हणलं हा खातो का, म्हणलं तर 12 दिवस झाला हा खात नाही, काय प्रकार आहे. त्यावेळेस त्याने विचारत गेला, तो सांगत गेला. नंतर त्या ठिकाणी त्या डॉक्टरने त्याला ओपिनियन सांगितलं आणि तो घाबरून गेला. कारण तो काय करायचा, हा झोपला की त्याचा जबडा वासायचा आणि त्याला खिळता येईल का काय अशा पद्धतीचा तो प्रयत्न करायचा. त्याच्यामुळं त्याचं शरीर ताणलेलं असायचं, त्याच्यामुळं त्याला भूक लागायची नाही. तर रोज त्या ठिकाणी त्याचा अंदाज घ्यायचा की याचं तोंड अजून मोठं झालं पाहिजे, अजून त्याला गिळता आला पाहिजे. असे हे खासदार आहेत मित्रांनो. जवळच्या माणसाला गिळल्याशिवाय हा माणूस कधी बसत नाही. हा राजकीय इतिहास आहे. तुम्ही सगळेजण पहा, सगळ्या तालुक्यातले जिल्हा परिषद सदस्य पहा, एकाला सुद्धा हा माणूस कधी मदत करत नाही. कुठल्याही माणसापुढे आला तर स्वतःपुरतं राजकारण करणारा हा खासदार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी मित्रांनो ठरवायचं आहे की आज आपल्याला विचार करून न्यायचा आहे, विचार करून या ठिकाणी जायचं आहे. आपल्याला ह्या माणसाला त्या ठिकाणी योग्य वेळ आणि योग्य ठिकाणी थांबवायचं आहे. म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे, कुठला पक्ष, कुठला पार्टी, कुठलं काही असू द्या, आता पक्षाचा पार्टीचा विचार करायचा नाही. उद्या जी भूमिका येईल ती भूमिका आपण मांडू, जो येईल आपल्याकडे त्याच्या बरोबरीने जाऊ. पण निवडणूक मात्र मित्रांनो अटळ आहे. आता निवडणूक लढवायची म्हणजे लढवायची, त्याच्यात अजिबात बदल त्या ठिकाणी होणार नाही. आणि म्हणून हे अभिवचन आज आपण सगळ्या मंडळींच्या वतीने खरं तर देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. मनापासून आपण सगळी मंडळी आलात. आज जुन्नरकरांचं प्रेम मी पाहिलं आणि जुन्नरकरांचं प्रेम मी माझ्या आयुष्यामध्ये असं साठवून ठेवणार आहे. मी अनेक कार्यक्रमांना या ठिकाणी या भागामध्ये सातत्याने येत असतो, परंतु मला या ठिकाणी हे जे प्रेम मिळालेलं आहे
हे प्रेम मी कधी आयुष्यामध्ये विसरू शकणार नाही आणि म्हणून छत्रपतीचा हा मावळा म्हणून एवढा सांगणार आहे. मित्रांनो, मला आज खूप भरभरून आलेलं आहे, काय बोलावं काय नाही बोलावं, कारण एवढे सगळे ज्येष्ठ मंडळी की जे मी कार्यकर्ता म्हणून यांचं काम केलेलं आहे, आज हे सगळे मायबाप मंडळी माझा त्या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे. मला खूप समाधान वाटतं आहे. मित्रांनो, आज एका वेगळ्या विचाराने या ठिकाणी आलोत, सगळी मंडळी आपण आलात, मनापासून तुमचं या ठिकाणी मी स्वागत करतो, आभार मानतो आणि भविष्य काळामध्ये आपण एक चांगला विचार घेऊन मित्रांनो खरं तर जायचं आहे. आणि छत्रपतीच्या नावाने मी एवढं सांगणार आहे मित्रांनो, कारण आपण पहा की आम्ही वडूला आता त्या ठिकाणी सकाळी येता येता गेलो, वडूला सुद्धा आम्ही काही फुलं टाकली, काही पत्रकार बंधू माझ्या बरोबर होते, काही अनेक मान्यवर मंडळी होते. परंतु आपण मित्रांनो हे सगळं करत असताना मला या राजाचं स्मरण होतं की आपण आज लढाई उलट्या दिशेने चालवलेली आहे, त्या लढाईमध्ये तुमची साथ मला पाहिजे आहे. आमचे सातगाव पठारची आंबेगावची लोक सगळी या ठिकाणी आलेली आहेत, अनेक अगदी मांडवगणपासून तांदळीपासून हे सगळे मायबाप मंडळलेले आहेत. मित्रांनो, मी तुमचं योगदान कधी व्हायला जाऊन देणार नाही. मला सर तुम्ही सांगितलं की जरा पाठीमागं बघा, निवडून आल्याच्या नंतर लोकांकडे बघा की वस्तुस्थिती आहे. सर, मी दिलेला शब्द कधी त्या ठिकाणी मोडत नाही, कारण राजकारणामध्ये मी अनेक उलथापालथी अशा केल्या की ज्या ज्या वेळेस मी काही शब्द दिले प्राण जाय पर वचन न जाय, कारण मी ठरवलं एकदा करायचं की तुमच्या सगळ्या मायबापांच्या आशीर्वादाने परत पाठीमागं कधी गेलेलं नाही. म्हणून मी एवढंच सांगणार आहे की मित्रांनो खूप कळकळीने तुम्ही या ठिकाणी आलेल्यात. खरं तर आज मला भाषणाची सुद्धा खरं लिंक लागत नाही, कारण मला बोललं की आज तुम्हाला मला असं दडपण आल्यागत झालेलं आहे की तुम्ही जुन्नरमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात. खरं तर सर्किट हाऊसला आम्ही गेलो, तिथं आमची बहीण आशाताई बुचके भेटली, तिला बिचारीला फार वाईट वाटलं, आता तिला काय बोलायचं, ती तिथं बसलेली होती पण ती बिचारी काही बोलली नाही, ती आपली शांत राहिली. मी तिला म्हणलं तुझा काही आशीर्वाद नको, आमचा आशीर्वाद तुला देऊ, कारण ती शिवसेनेची बिचारी, तिला पुढे त्रास देतात, कारण हा बाबा कधी कुणावर जाईल याचा भरोसा नाही, या खासदाराचा कुणाचा काटा कधी काढील त्याचा भरोसा नाही. त्याचा साक्षीदार मी आहे, माझा पटकन 2009 काटा काढून टाकला आणि बाजूला केला. पण आपण सगळ्या मंडळींना मित्रांनो खूप मला समाधान वाटत आहे. आज सगळे मीडियावाले आहेत, सगळे पत्रकार बंधू आहेत, रामभाऊ सासवडे तुम्ही फार शर्थीने सगळ्या तरुण सहकाऱ्यांनी जे माझ्यावर विश्वास, सणसवाडीचे सरपंच आहेत, शिकलापूरचे सरपंच आहेत, अनेक गावचे संतोष वाघ, तुम्ही सगळं राजकारण सोडून माझ्यासाठी इकडे आलात, सगळी मंडळी खरं तर आलात. आज देवस्थान ट्रस्टचे आमचे दरेकर साहेब आहेत, सगळे म्हणले की आज सणसवाडीने मला 25 लाख रुपये दिले. सणसवाडीकरांचं मी मनापासून कौतुक करेल की निवडणुकीसाठी त्यांनी पैसे दिले, पण आज खरं तर लालबहादूर शास्त्रींची पुण्यतिथी आहे. ज्यावेळेस लालबहादूर शास्त्री या देशावर संकट आलं त्यावेळेस सगळ्या जनतेला आवाज दिला, सगळ्या जनतेने लाखो रुपये करोडो रुपये जमा केले आणि देशाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. मी साला येत असताना सगळ्या सणसवाडीकरांनी ठरवलं, म्हणले पहिल्यांदा तू किती पैशावर आहे आम्हाला माहित नाही, पण सणसवाडीकरांनी 25 लाखाचा धनादेश माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला. मी सणसवाडीकरांचं सुद्धा मनापासून कौतुकाने अभिनंदन करतो. मी काय तुमच्याकडे पैसे मागणार नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तसा सक्षम आहे. म्हणजे असं काय मनामध्ये आणू नका की पहिल्यांदा पैसे गोळा करायला लागला का काय, पण तुम्ही अजिबात चिंता करू नका. माझ्यावर 2 वर्षापूर्वी रेड झाली, अजून त्यांचा उद्योग चालू आहे, काय सापडलं त्यांना कळलं आणि मलाही कळलं, त्याच्यामुळे तसं काय तुम्ही गडबडू नका. हे एकदा येतील, दोनदा येतील, आपण 5 वेळा येऊ, चिंता करू नका तुम्ही, कारण लय पैशाचं राजकारण ही करत असतील ना, तर पैशाचं सुद्धा राजकारण यांना दाखवून देऊ. कुठल्या पुढारी कुठल्या मार्गाने पैसे कमवतो, कोणता माणूस शेतामध्ये जाऊन पैसे कमवतो, अरे देवीचं घेऊन देवीला ववळायला तुमचे हात थर 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 कापतात, काय कारण आहे, अरे देवीचं ववळलं देवीचं घ्यायचं आणि देवीला चवळायला कशाला हात पाय थर थर कापले पाहिजे, अरे आपापाचा माल का बापा आला काय गेला काय, कारण फार चिंता करायची नाही. कुठलाच राज्यकर्ता मित्रांनो शेतीमध्ये जाऊन पैसे कमवत नाही. मला सांगा एकाचं नाव राजकारणामध्ये की हा अमुक अमुक मंगलदास विठ्ठल बांधल हा शेती करतो आणि याचं त्या ठिकाणी एवढं एवढं उत्पन्न आहे. अरे कसलं उत्पन्न आणि कसलं काय नाही, तुम्ही एकदा ठरवलं ना, एकदा साहेब म्हणायला सुरुवात केली की मागच्या दाराने सगळे पैसे 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 येत असतात, पण सांगतो कोण, सांगणारे एक बी नाही, त्यांना भीती वाटते आपल्या का मागतात का काय, कारण ती फार हुशार मंडळी आहे. आता आढळवांचा इतिहास तुम्ही बघा, पाठीमागचा या सगळ्या पुढऱ्यांचा बघा, एकाचाच नाही. कोण म्हणतो मी गुरवळीत होतो, कोण म्हणतो मी भाजी विकत होतो, कोण म्हणतो मी हातगाडीवर चहा विकत होतो, अरे मग कोट्यावधी रुपयाची संपत्ती आली कुठून तुमच्याकडे, त्याच्यामुळे फार काळजी करायची नाही मित्रांनो. जे आहे
ते तुमच्या सगळ्या मायबापांनी कमवलेला आहे, तुमच्या आशीर्वादाने मिळालेला आहे. आणि मी तर ठरवलंय पार सातबारा कोरा झाला तरी चालेल, पण या विभागाचा खासदार मात्र व्हायचं आहे. कारण मुळातच आपली अवलाद गुरु वळणाऱ्याची आहे. आपल्याला फार चिंता करायची कारण नाही की आता घेऊ का देऊ का, आता घरची काय म्हणतील का भाऊ काय म्हणतात. म्हणून बायकोला साक्षीला आणलेला आहे. बायकोला म्हणलं बघ बाबा सगळ्याच्या सगळं वाहून टाकणार आहे, जे मिळेल ते मिळेल आणि जे नाही मिळेल ते तुझ्या बरोबरीने करावं लागेल आपल्याला. शेवट आपण ठरवलेलं आहे एकदा अजिबात झोपटला त्या मागं त्या ठिकाणी घ्यायची नाही. काय शिकारपूरमध्ये काही नव्हतं, रुपड्या नव्हता, कट्ट्यावर ही रुपयाची माळा गोळा केली, कुठून केली मित्रांनो. आता मीडियावाले आहे म्हणतील आप बिघडला दिसतो. आणि पण सगळ्या पुढाऱ्यांची चाळ त्या ठिकाणी पाण्यात चाळून पा. शेवट सगळे जनतेच्या जीवावर मोठे वरतात आणि परत जनतेला शिकवतात लोक हो ब्रह्मचार्य पाळा. अरे तुमची काय अवस्था आहे. आणि म्हणून फार चिंता करायची नाही मित्रांनो. राजकारणामध्ये जशा जसा येईल ठोशास ठोसा टाकायचा. अरे मला तर मी निवडणूक लढवली लोट तुम्ही सगळ्यात वाजेकर वाजेवाडीकर मंडळी सगळे आमच्या परिसरातली मी पहिला उभा राहिलो. माझ्यावरती 10 केस टाकल्या पुढाऱ्यांनी. अरे म्हणले याचा बंदोबस्त करा, याला खाली बसवा, याला टायर मध्ये घाला म्हणले, याची दिंड काढा. भले भले राज्याचे तुर्रम खान आले म्हणले याचा बंदोबस्त केला पाहिजे, हा पहिला नीट केला पाहिजे. तालुक्याची डोकेदुखी होते, उद्या जिल्ह्याची डोकेदुखी झाली नाही पाहिजे. अरे आज काही कार्यकर्ते सांगतात अरे दुसऱ्या उदयनराजाला जन्म देऊ नका, याला माग घ्यायचा माग घ्यायचा. असं म्हणतोय कोण पुढारी? सर्वसामान्यांना काय घेणं देणं आहे? सर्वसामान्य म्हणतात अरे बरं आहे, येतोय लग्नाला, येतोय गाड्याला, येतोय हसतोय, जातोय पूजेला, येतोय कशाला येतोय, चांगला गडी आहे, याच्यावर प्रेम करा. पण मित्रांनो हा गाडा 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 सगळे म्हणतात, गाडा चालू होत नाही. सगळे आपण सगळे गाड्यावाली इथं आहे, पण मी या शिवाई मातेची शपथ घेऊन सांगतो तुम्ही एकदा मला संसदेत पाठवा, नाही गाडा चालू केलं तर बांधलाची अवलाद सांगणार नाही. आणि मी नुसता बोलत नाही तर कृती करून दाखवतो कृती. मी जिल्हा परिषदेमध्ये गेलो, जिल्हा परिषदेचं काम झालेलं तर रगतवानजी 50-1 कोटी रुपयाचं काम खाली होतं. सगळे त्या ठिकाणी बसवलेले असे जिल्हा परिषदेमध्ये एंट्री केल्याच्या नंतर काही पेविंग ब्लॉक बसवले होते, सगळे अंगावर उडायचे. त्यावेळे थांबा नेत्याला विचारा, थांबा अमक्याला विचारा, काढून टाक म्हणलं ते सगळ्या. मी बांधकाम समितीचा सभापती सांगतो 4 दिवसात कॉन्क्रीट झालं पाहिजे, 15 दिवसामध्ये जिल्हा परिषदेमध्ये कॉन्क्रीट झालं. काय करायचं टेंडर करू नंतर? खायचंच नाही, खायचं नाही म्हणले अडचण काय नाही. तर याचा रुपया 10% घे, 5% घे, 3% घे. मग लोक म्हणतात काय रे काय नाही साहेब सहज आलतो सहज आलतो. अरे खाल्लं नाही तर त्याला सांगायचं. मी सगळ्या त्या ठिकाणी बांधकामच्या जेईंना बोलवलं, सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सला बोलवलं आणि सांगितलं 1 रुपया जर खाल्ला तर मंगलदास बांधलची गाठ आहे. आयुष्यामध्ये आमच्या जिल्हा परिषदेमध्ये आमच्या कार्यकालामध्ये एक सुद्धा माणूस असा बोट रगत जयंतकुमार कोणी दाखवला नाही की याने 1 रुपया खाल्ला. मार्केट कमिटी मित्रांनो आम्ही निवडणूक लढवली, सगळे रथी महारथी आमच्या विरोधामध्ये होते. म्हणजे कसा येतो कसा बघतो, सगळ्यांना उचललं, कुणाला भीमाशंकरला नेलं, कुणाला तिकडं त्या ठिकाणी मळगंगेच्या डोहामध्ये नेलं. सगळ्या राज्याचं मंत्रिमंडळ कामाला लागलं. अरे म्हणलं याला थांबवा, हा सभापती होता कामा नये. अरे आम्ही बी लाल मातीतले आहे. ज्याला फोडलं त्याच्या खिशात मोबाईल ठेवला, रोज त्या ठिकाणी बोलवायचे. मोठा नेता बोलायचा काय रे, बांधलला मतदान करशील का? बांधलले बेकार त्यांना मतदान करणार. सगळेच म्हणायचे. शेवट मतदानाचा दिवस आला, राज्याच्या मंत्रीपद 4-4 मंत्री त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये येऊन बसले, त्या ठिकाणी मार्केट कमिटीत येऊन बसले. म्हणजे बघू हा कसा सभापती होतो. आम्ही बी त्या ठिकाणी एक आमचा मारवाडी समाजाचा माणूस, व्यापारी समाजाचा माणूस मतदार होता, त्याला आम्ही मदत केली होती. राज्याचे 4 मंत्री आले म्हणले तू जर मताला गेला तर तुझ्यासारखा मग आता आम्ही आमच्याशी गाठ आहे. त्याला नेला सह्याद्रीला, त्याला ऍडमिट केला, त्याला लावला त्या ठिकाणी गॅस आणि म्हणले तू जायचं नाही. म्हणलं ठीक आहे. त्याला ॲम्ब्युलन्समध्ये ते स्वतः मतदार आणणार होते. म्हणलं ठीक आहे आणू दे आणू दे. आम्ही बी गेलो 1 वाजता त्याच्याकडे, त्याचे नातेवाईक होते, त्यांना सांगितलं जरा बाजूला जा आम्हाला भेटायचे. म्हणलं वा चांगलं आहे, तुम्ही निवडून आलं तुम्ही भेटलंच पाहिजे. आम्ही भेटलो आणि भेटल्याच्या नंतर विचारले म्हणलं कसं आहे साहेब? म्हणले बरं आहे. त्याच्या कानामध्ये बोललो तू जर तिथं आला तर सभागृहात फक्त मीच आहे. आणि नुसता मीच नाही, आता तब्येत गेली गेली रामभाऊ सासवडे बी आहे. तू येच फक्त सभागृहात, तू जा येशील पण जाताना मात्र
मोकळा जाशी. मित्रांनो, सगळे जण होते, ॲम्ब्युलन्स मध्ये घातलं, त्याने सांगितलं माझ्या छातीचे ठोके वाढलेले, मला यायचं. तीन मंत्री, चार मंत्री त्याच्या पाठीमाग, आलाच पाहिजे, मतदान केलंच पाहिजे. त्याला आमचा चेहरा पुढे दिसायचा, रामराव सासवड्याचा, मंगलदास बांधलचा. आलाच नाही. मतदान सुरू झालं, आमची तीन मतं गुरुजी झाली 12, त्यांची 12, ती आली 7 वर. ते म्हणले अरे गेले कुठं? सगळ्यांना बोलवलं, सगळे मंत्री, राज्याचे मंत्री आले, सगळ्यांना विचारलं, सगळे सदस्य उभे केले, सांगितलं काय, कोण फुटला, कोण फुटला, कोण फुटला. चला म्हणले मळगंगेच्या डोहामध्ये, गबाजीराव तुम्ही आहे तिथं, पोपटराव इकडे, हा हे ना दामूशेठ आमचे सरपंच, तिथे सरपंच, त्या गावचे मोठे सरपंच आहे. सरपंच बुडवायला होते डोहामध्ये. सरपंच म्हणायचे म्हण बांधायला मतदान केलं नाही. टेम्परेचरच्या खाली पाणी होतं, टेम्परेचरच्या खाली ते कान धरायचं, बांधलला मतदान केलं नाही. अरे मग बांधल सभापती झाला कसा? हा प्रश्न त्यांच्या पुढे यायचा. आणि मग काय मित्रांनो, बांधल सभापती झाला कसा? मी राज्याच्या त्या ठिकाणी मुख्यमंत्री त्यावेळेस पृथ्वीराज बाबा होते, मी सहज गेलो भेटायला आणि चिठ्ठी दिली मंगलदास बांधल. हे म्हणले त्याला बोलून घ्या. मला म्हटलं काय आता मुख्यमंत्र्यांचं प्रेम आहे काय, मला काय कळलं नाही. त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील होते, पणन मंत्री त्या ठिकाणी आमचे हर्षवर्धन पाटील होते. सगळी मिटिंग चालू होती, मला बोलवलं, मी गेलो, म्हणलं का बोलवलं काय माहीत नाही, आपण चिठ्ठी तर फक्त भेटाय दिली होती, वेगळं काम होतं. मग त्यांनी बोलवलं, म्हणलं या, म्हणलं तुमच्याकडे आमचं एक महत्त्वाचं काम आहे. म्हणलं सांगा काय काम आहे. म्हणजे तुम्ही खरं बोलणार का? हो म्हणलं बोलणार ना. म्हणलं तुम्ही जे मार्केट कमिटीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये आमची कोणची कोणची मतं फुटली? अरे पठ्ठ्यांना म्हणलं, पण मी बी कमालीचा हुशार पाहिल्यांकडे, जे फुटली ना त्यांचीच नावं सांगून टाकली. आणि मग त्यांच्याकडे सगळे पुढारी, ते म्हणायचे की हा अगं हा फुटला, हा फुटला, हा फुटला. एक व्यापारी समाजाचा माणूस होता, तो मला म्हणत होता तुम्हाला पैसे देतो पण माझं नाव घेऊन. म्हणलं का? अहो तुमच्या तुमच्या शपथार. म्हणलं मला कशाला मारतो, माझं नाव घेऊ नका हो. म्हणलं किती पैसे देणार? आता माझ्या निवडणुकीला पैसे गेले होते. म्हणलं किती पैसे देणार? बघू तर खरं. म्हणलं डोस टाकू पाहिलं पत्त्यामध्ये, आपण बंद पत्त्यात डोस टाकतो ना, तसा डोस टाकला. म्हणलं किती पैसे देणार? त्याचा आकडा ऐकलं मी जरा शुद्धी वाजून. म्हणलं निवडणूक निघती काय आपली? म्हणलं तुझं नाव घेणार नाही, मी बी जातीचा पहिलवान आहे, तू काळजी करू नको. आज 5 वर्ष होऊन गेली, अजून तपास चालू आहे कोण फुटलेला आहे. सगळ्याजण मला सगळे अजूनही मंत्री गाडीत बसले, बाकीचा विषय झाला. तर कोण फुटलं होतं पहिलं? म्हणजे एक लक्षात ठेवा की यांची श्रद्धा किती तुटकी आहे. यांना वाटतं फुटलंच कोण. अरे अशा पद्धतीच्या निवडणुका ह्या सगळ्या मंडळींनी मी जवळून पाहिलेल्या आहे. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्यावरती 10 गुन्हे दाखल केले. साधा एक पोलीस जर आला, जमीर भाई आप इधर है, एक साधा पोलीस भी आया तो आदमी डर जाता कि क्या है, क्या हुआ है. लेकिन आज मैं इधर दावत देने के लिए जमीर भाई आप सब मुस्लिम भाइयों के लिए आया हूँ. मैं इज्तिमा का कार्यक्रम रखा हूँ शिकरापुर में. हमारे सरपंच आए, वहाँ के 50,00,000 लोग हमारे शिकरापुर में आने वाले हैं. इसको दावत देने के लिए मैं यहाँ सब मुस्लिम भाई बहनों के लिए आया हूँ, उनका भी हम काम करें. अरे मुसलमानांच्या बद्दल सुद्धा आम्हाला आदर आहे. काल औरंगजेबासारखा एक सेनेवरती काम करणारा एक मुसलमान सैनिक, अनेक आतंकवाद्यांना त्याने त्या ठिकाणी एम 57 धाडलं होतं. काही अतिरेक्यांनी त्याला उचललं आणि त्या ठिकाणी समोर बंदुकीच्या ठेवलं आणि सांगितलं, सांग याला मारलं, याला मारलं, याला मारलं, याला मारलं, तू मारलं का? हो म्हणला. अरे मैं तो असली मुसलमान हूं, हा मारा मैंने गोली घाला, गोली उसको ढालाय. त्याला त्यांनी गोळ्या घातल्या. पण एक कर्तबगार आणि देशाशी एकनिष्ठ असणारा मुसलमान मी पाहिला, त्या मुसलमानांना मी मनापासून सलाम करतो. अशी माणसं असली पाहिजे. आणि म्हणून आपण बी लक्षात ठेवलं पाहिजे राजकारणामध्ये, तुम्ही आता ठरवा, आता काही करायचं नाही. सेनेचा भेटला गळा भेट घ्यायची, काय काळजी करायची नाही, त्यांची निष्ठा अजिबात नाही. आता मी जर या ठिकाणी आमचं वाघ आहे, आता संतोषी जर मी भेटलो, आता संतोषच्या काळात नेते येणार? संतोष तू गेलाच कशाला तिथे? आता सुरेश थोरात भाजपचे आहेत, ते येऊन बसले. आता त्यांच्या बी शिक्का आपला पडला, त्यांना उद्या भाजप बहिष्कृत करणार. आमचे अध्यक्ष इथं आहेत काँग्रेसचे, ते बिचारे मित्र आहेत आमचे,
ते आमच्याकडे आले आहेत. ते म्हणले जाऊ दे बघू पक्षाचे. शेवट काँग्रेस हा काँग्रेस आहे. काँग्रेसची बरोबरी तर कुणीच करू शकत नाही. काँग्रेस म्हणजे या देशाला द नेशन ऑफ फादर गांधी, म्हणजे ज्या ते राष्ट्रपिता म्हणून ज्याला आपण संबोधतो त्या गांधींचा पक्ष, इंदिरा गांधींचा पक्ष, त्यांच्यावरती आज ही सगळी मंडळी आलेली आहेत. आज मनसेचा आमचा शिनो आहे, इकडे गडकर साहेब आमचे अध्यक्ष आहेत, उद्या शरददादा विचारणारच आहे की काय हा माणूस इथं आहे. पण आजचं प्रेम आजचं नाही, फार दिवसाचं प्रेम आहे. राष्ट्रवादीचे रगतवान आहे, ते म्हणले बघू घड्याळाचा विचार नंतर करू, काय काळजी करायची नाही, कारण त्यांना माहिती आहे. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो, या सगळ्या राजकारणातल्या गमती मी पाहिलेल्या आहेत. कोण कुणाकडे जातो, कोण कुणाकडे रात्रीचा बसतो, हे सगळं मी जवळून पाहिलेलं आहे. तुम्ही अजिबात यांची चिंता करू नका. हे आता एक बोलतील, नंतर एक बोलतील. अरे महेश दादा लांडगे सारखा माणूस बघा, त्यांना आमदार करण्यासाठी आम्ही गेलो, ते म्हणले याचं काय काम नाही, हे काय निवडून येते काय म्हणले. ते म्हणले असं ते तसं नाही, ते आमक दादाला म्हणलं चल आपण लढू निवडणूक बघू काय होते. आमदार झाला, आमदार झाला नगरपालिका, आणि तो कुठल्या पक्षाचा नाही, अपक्ष आहे. पण हे ताकद त्या ठिकाणी निर्माण केली आमच्या दादाने, ती ताकद आपल्याला आता उभी करायची आहे. आणि म्हणून निवडणुकांच्या बाबतीत तुम्ही अजिबात चिंता करू नका. कुणाचं काय करायचं आहे, मी पवार साहेबांना भेटलो, मी सुप्रियाताईंना भेटलो, मी तिकडं अजितदादांना भेटलो, मी पार तिकडं देवेगौडांना सुद्धा जाऊन भेटलो. मी देवेगौडांना सुद्धा सांगितलं काय करायचं. आता ते इंग्लिशमध्ये बोलतात, माझं इंग्लिश चांगलं तुम्ही समजू नका, मी पाहिलं नाही तर तुम्हाला वाटायचं यायला ह्या आडानीकडे ही काय याला येतं गेल्या तर. पण तुम्ही अजिबात चिंता करू नका, माझी सगळी तयारी आहे. आणि मग देवेगौडा साहेबांना पण मी भेटलो, अनेक राजकारणामध्ये सुषमा स्वराजांना भेटलो, नितीन गडकरींना भेटलो, राजनाथ सिंहांना भेटलो, जेवढे जेवढे माझे संबंध आहेत सगळ्यांशी मी त्या ठिकाणी भेटलो. सगळ्यांना सांगितलं फार अगदी आपला पिवळची नगुणाच आहे ते, नाही रासप रासप जानकर जानकर साहेब म्हणले तुझी जर तयारी असेल तर येळकोट येळकोट जे म्हणणार आम्हाला काय म्हणलं येळकोट येळकोट कुणाच्या काय कोंबड्याने पाठ होईना, पण पहाट आता मात्र करायची. कुणाचं काय कोंबडा हराना, काँग्रेसचा हरू राष्ट्रवादी हरू सेनेचं नाही हरायचं, शहराचं पद करायचं आपल्याला. बाकीचं कुणाचं हरू नावकरी आता घ्यायचं नाही, आता मात्र ठरवलेलं आहे. म्हणून राजकारणातल्या गमती मित्रांनो आम्ही खूप पाहिल्या. कुणी कुणावर टीका करावी, अरे तुम्ही पवारांच्यावर टीका करावी, तुम्ही कुणावर टीका करावी, तुम्ही डोनाल्ड ट्रम्पवर टीका करावी, तुम्ही ओबामावर टीका करावी, आमचे बापूसाहेब थिटे नेहमी आम्हाला सांगायचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात, रामहरी नाना तुम्ही सगळे मंडळी, सुनील बापू आपण सगळी मंडळी आहात, ते नेहमी म्हणायचे की बसलेला हत्ती हा उभा राहिलेल्या गाढवापेक्षा फार मोठा असतो. आपण कुठल्या स्वरूपामध्ये आहात, अरे आपण गाढवा हे फार मोठाले हत्ते आहेत, ज्यांची राजकारणामध्ये उंची तुम्ही करू शकत नाही. एवढी उत्तुंग व्यक्तिमत्व असणारी माणसं आहे, त्यांच्यावरती टीका टिप्पणी तुम्ही करू नका. आणि अजून तुम्हाला ठोसाच ठोसा मिळणार आहे. तुम्ही काय गंमत करताय, तुम्ही गाडा तुम्ही अरे गाड्यावाल्यांची मी कार्यक्रम केला त्या ठिकाणी तळे पुण्यामध्ये, सगळे गाड्या मालक होते, काय करायचं गाड्यावाल्यांचं त्या ठिकाणी मोठा त्यांनी आंदोलन उभं केलं होतं. रात्रीचं उचललं सगळे गाड्यावाले आले, म्हणले असं करायचं तसं करायचं. गाड्यावाल्यांसाठी सुद्धा आपण सगळ्या गाड्यावाले साक्षीदार आहेत. आज ताकदरीत आलेलं दिसत नाही, पण ही सगळ्या मंडळींना माहिती आहे की मी चांगल्या पद्धतीचं काम गाड्यावाल्यांच्यासाठी सुद्धा केलेलं आहे. म्हणून मित्रांनो आपण एक संकल्प करायचा आहे, मी तर त्या ठिकाणी तुमच्या सगळ्या माईबापांच्या आशीर्वादाने ठरवलेला आहे. आणि आप जो अभी जमीर भाई आपको यहां से नहीं वहां से जो कोंढवा से शुरू होता है पूरा एरिया, इसलिए तो मैं वहां जाकर ठहरा हूं कि ऐसा नहीं होना चाहिए कि ये मुसलमान मेरे पीछे नहीं है, उनको भी साथ लेके आने वाला हूं. सब है हमारे पास, आपण सगळ्यांनीच त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण मित्रांनो करायचं आहे. म्हणून राजकारणातल्या राजकर्त्यांच्या बरोबर तुम्ही चिंता करू नका. त्यांची कशी मोड बांधायची ती मी मोड बांधतो. आमचे पारगावचे मंडळी आहे, आम्ही काय कमी गाड्यावाले नाही, कुणाचं कांड कुठं लावायचं फक्त गढाळवाल्यावर लक्ष ठेवायचं. आणि गढाळवाल्याच्या माझं लक्ष तुम्ही काळजी करू नका, गढाळवाला बरोबर मी आणतो, तुम्ही फक्त कांड लावा, गढाळाचं काम मी नक्की करतो, तुम्ही चिंता करू नका. तुम्ही एकदा गाड्यावाल्या मंडळींनी कांड लावलं की निशाणवाला गाठ्यावाला मी पकडलाच तुम्ही अजिबात चिंता करू नका, कारण कांड लावणारी माणसं खरं गमतीची पाहिजे. आणि तुम्ही सगळे कांड लावायला आलेला आहेत. आज आपल्याला लांडेवाडीच्या गाठावरती गाडा पळवायचा आहे, तुम्ही अजिबात चिंता करू नका, कारण तो देवाचा गाडा आहे, आता तो देवाला जाऊ द्या, आता नवसाचा गाडा आहे नवसाला जाऊ द्या, आता आपल्याला फळी फोड करायची लांडेवाडीमध्ये, त्या गाठावरच जायचं आहे.
अरे आम्ही शत्रूच्या वाटेवर जाऊन दुसऱ्याची वाट लावणारी माणसं आहे. आमच्या वाटेवरून जर तुम्ही आमची वाट लावायला लागला तर तुमच्या वाटेवरून तुमची वाट लावणारी औलाद आमची आहे. तुम्ही अजिबात चिंता करू नका. आपण सगळ्या मंडळीने उद्याचं राजकारण आपल्याला करायचं आहे, चांगलं काम करायचं आहे राजकारणाच्या संदर्भामध्ये. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की सगळ्या निवडणुका आम्ही पाहिलेल्या आहेत. कारण मी विधानसभेला सुद्धा उभा होतो, आम्हाला कुणी ओळखत नव्हतं. आम्ही शिरूर हवेलीची निवडणूक लढवली. पुढचे पुढारी आम्हाला सांगायचे, अरे 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 सगळे मोठे मोठे पुढारी यायचे म्हणायचे, अरे ते पहिल्यांचं तुम्ही काय घेऊ नका, ते वसूल करील वसूल. मेलं ती लोक परत आमच्याकडे कुणी यायलाच. त्यांना काय करावं करा ना, कारण फॉर्म भरायला आमच्याकडे 50,000 माणसं आणि मतं पडली 42,000. म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, जसं छत्रपती राज्यकारभार करत असताना साधू वेषामध्ये जायचे आणि साधू वेषामध्ये गेल्याच्या नंतर सगळ्यांना विचारायचे, काय तुमचा राजा करतोय का. म्हातारीच्या झोपडीमध्ये गेले आणि झोपडीमध्ये गेल्याच्या नंतर त्या म्हातारीने जेवायला द्रोण वाढलं. साधू वेषामध्ये असणाऱ्या महाराजांना द्रोण वाढल्याच्या द्रोण ठेवलं, भात वाढला. भात वाढल्याच्या नंतर आमटी त्या कडक केलेल्या भातामध्ये टाकली, आमटी फुटली. आमटी फुटल्याबरोबर ती म्हातारी म्हणली त्या साधू वेषामध्ये असणाऱ्या छत्रपतीला, म्हटली अरे तू सुद्धा आमच्यासारखा राजासारखा वेंधळा दिसतो. त्यावेळेस ती म्हातारीने असं वाक्य वापरल्याच्या नंतर तो राजा म्हणला, अरे काय झालं, काय आहे तुझा राजा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुझा आमचा राजा असा आहे की गड घेतो पण गडाची तटबंदी करत नाही. त्यावेळेस त्या म्हातारीचं वाक्य त्या राजाच्या मनामध्ये त्या ठिकाणी ठसलं गेलं आणि त्या दिवसापासून राजाने पहिली किल्ल्याची तटबंदी केली. मी आज ठरवलंय सगळ्या तरुणांनी तटबंदी करायची. आत येताना समूह आहे पण जातानी त्याला जाता येणार नाही एवढं त्याने लक्षात ठेवायचं. तो कुठलाही पुढारी असू द्या, एकदा तरुणांनी बांधलेलं जे कड आहे त्यांचं तोरण आहे, ज्यांनी साहेबांनी तटबंदी केलेली आहे. आता आतमध्ये त्या ठिकाणी आपण सगळ्या मंडळाला, बाहेर येणारा मान, बाहेरचा येणारा जो कुणी गाफिल असेल, कुणी आपल्यामध्ये त्या ठिकाणी गद्दारी करणारा असेल, कुठला तिकडला माणूस एखादा येणार असेल तो नक्की येईल. पण जाताना मात्र त्याला तसं जाता येणार नाही, कारण आम्ही सुद्धा छत्रपतीचे मावळे आहोत ही भावना आपल्या मनामध्ये आपण ठेवायची आहे. म्हणून आज आपण दृढ निश्चय करूया, आज मला बापूसाहेब ठिकाणचं स्वप्न साकार करायचं आहे, मला शेठ बाबांचं स्वप्न साकार करायचं आहे, मला किसनराव बानखिल्यांचं स्वप्न साकार करायचं आहे, मला गोरगरीब शेतकऱ्यांचं स्वप्न साकार करायचं आहे, मला दुष्काळ पडणाऱ्या शेतकऱ्यांना दुष्काळातून बाजूला करायचं आहे, मला आया बहिणींच्या त्या ठिकाणी असणाऱ्या स्वप्नातला हा मतदारसंघ बांधायचा आहे. आणि म्हणून मित्रांनो मी खुंगाट बांधून आलेलो आहे. मी बी शेतकऱ्याचा पोरगा आहे, लाल मातीतला पोरगा आहे. या शिवाई देवीची शपथ घेऊन सांगतो, आपण इथं आलेलोच आहे. या मातीचा गुण वेगळा आहे. मी अनेक ठिकाणी नारळ फोडला असता, गणपतीला गेलो असतो, पण गणपतीला जाऊन आपण त्याच्या पुढे नतमस्तक होणार आहे. आज गणपतीच्या भक्ताची गरज नाही. जसं छत्रपती तुकोबांचं कीर्तन ऐकायला जात होते त्यावेळेस जिजाऊ गेला आणि तुकोबांना सांगितलं, मला वारकरी करायचं नाही, मला धारकरी करायचं आहे. आणि म्हणून मी ठरवलं मला गणपतीचं भक्त तो व्हायचंच, पण गणपतीचा भक्त आपल्याला होऊन चालणार नाही तर मला शिवरायाचा मावळा व्हायचा आहे. आता आपण ठरवायचं आहे जसं आपण म्हणलेलं आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी छत्रपतींना सुद्धा प्रबोधन केलं, तुकाराम बाबांनी सांगितलं राज्याचा राज्यकारभार केला पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीचं काम आपल्याला मित्रांनो करायचं आहे. आज आपल्याला गणपती भक्त तो व्हायचाच व्हायचा आहे, परंतु आपल्याला छत्रपतीचा मावळा व्हायचा आहे. जो समोर येईल चांगला वागेल त्याच्याबरोबर आपण चांगलं वागू, जर चुकीचा कोणी वागणार असेल तर त्याच्या सुद्धा त्या ठिकाणी बरोबरी करण्याची हिंमत आपण त्या ठिकाणी ठेवायची आहे. कुणालाही भ्यायचं नाही आपण, कारण त्यावेळेस अरे सुभाषबाबूंनी सांगितलं होतं, तू मुझे खून बघ मै तुम्ही आजादी दुंगा. अरे तुम्ही मला वोट द्या, तुम्हाला खासदार दाखवतो काय आहे ते, तुम्ही फक्त मत द्या मग दाखवू याला कसा खासदार असतो ते. याची अजिबात चिंता करू नका आणि बिचाऱ्यांना त्रासही देऊ नका, कारण त्यांची शारीरिक अवस्था खरंच चांगली आहे. ते आता त्या रेल्वे आणली तिकडं काय म्हणले, तिकडं एअरपोर्टचं मी काय केलंच नाही. अरे केलं तर केलंय, नाही केलं तर नाही केलंय, हे असलं काय भुळचटपणाचं. लोक पुढं आली झालंच पाहिजे, लोक गेली मरली जाऊ दे काय करायचं, हे असली प्रवृत्ती नाही पाहिजे. विमानतळ गेलं त्यावेळेस म्हणलं असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. अरे घालवलं तर म्हणणं घालवलंय, हिंमत असली पाहिजे, हा घालवलं माझी चूक झाली. शेवट मायबापच तुम्हाला मदत करणार आहे. रेल्वे तुम्ही सांगता आता किती वर्ष झाली रेल्वे रेल्वे रेल्वे, अरे कशाची रेल्वे, डबा नाही रेल्वे नाही. आता ह्यांनाच तिकडे जाऊ दे रेल्वे नाही, इकडे काय रेल्वे बघू काय करायचं. आपण नवीन राव नवीन राजा नवीन प्रजा, त्याच्यामुळे ह्यांची फार चिंता करू नका. कुठलं काम केलंय MIDC मध्ये जा, ह्यांना कुणाला काम देता येत नाही. अरे अख्खी रांगणगावची MIDC आम्ही नुसता फोन केला ना, ऐ अमुक अमुक माणूस आला, आमचा माणूस आहे स्थानिक तरुण आहे त्याला काम केलं पाहिजे.
त्याच्यासाठी ते आमच्यावर गुन्हे दाखल केले, कोणी एक्स्ट्रॉशनचे केले, कोणी दादागिरीचे केले. अरे करा, काय करायचे ते करा. आपण एकदा ठरवल्या मागे जात नाही. काय गुन्हा दाखल करून करणार आहे? सर्वसामान्य माणूस उभा राहायला पाहिजे. करोडोपती केले त्या एमआयडीसीमध्ये हजारो लोकांना नोकऱ्या दिल्या. हा छात्री ठोकपणे सांगणारा मंगलदास बांधला आहे. आज इथं सगळी व्यासपीठावर आहे. जे केलं ते केलं म्हणण्याची हिंमत असली पाहिजे. यांनी सगळ्या जिल्ह्याचं वाटोळं केलं, एअरपोर्ट तिकडं घालवलं, गाडा सुरू नाही. मी करतो ना, मी करणार आहे ना. काय ते शिव्या दिल्या त्या फोनमध्ये? मी 35 लाख रुपये मदरच्युतपणा केला. अरे मदरच्युत हा शब्द तुला असंस्कृत भाषा, अशा पद्धतीची भाषा वापरून तुम्ही राजकारण करता? तुम्ही सभागृहामध्ये लोकशाहीच्या काम करता? तुम्ही 35 लाख रुपये खर्च केला ना, माझ्यावर इन्कम टॅक्सची रेड झालेली आहे. 35 लाख रुपये तुम्ही तुमच्या अकाउंटमधून जर दिला असेल ना, तर मी तुम्हाला राजकारणामध्ये बाय देतो. तुमची हिंमत असेल तर दाखवा 35 लाख रुपये तुम्ही गाड्याला खर्च केलेला. तुमच्या त्या बुकमध्ये दाखवा की 35 लाख रुपये तुम्ही खर्च केला ना, तर तुमच्या अकाउंटमध्ये फक्त पासबुकला दाखवा की 35 लाख रुपये खर्च केला. नाही तर साधा एक अर्ज तुमच्या विरोधात दिला ना, तुम्ही लोकशाहीचे त्या ठिकाणी पायगात, लोकशाहीचे सदस्य आहात, लोकसभेचे तुम्ही सदस्य आहात, तुम्ही खोटं बोलू शकत नाही. तुम्ही 35 लाख रुपये खर्च केला, तुम्ही काय ऐराण गैराण अशी बोलता का? कारण 35 लाख रुपये तुम्हाला जर तुमच्या अकाउंटला नसतील वकील साहेब, तर खर्च करण्याचा अधिकार नाही. आणि जर केला तर तुम्हाला अकाउंटला दाखवला पाहिजे. बाप दाखवा, नाही तर श्राद्ध घाला. असं हिंमत तर बहुद्या लोकांच्या पुढे. अरे काय फरक पडतोय, पुढच्या 5 वर्षात लढू, त्याला काय फरक पडतोय. पण तुम्ही दाखवा, पहिलं 35 लाख रुपये खर्च केलेलं जर तुम्ही दाखवले ना, तर गुलाम होऊन काम करेल. कारण तुमच्यात ती हिंमत नाही. तुम्ही त्या अशोकांची बरोबरी करा निघला. अरे ज्याच्या बापाने हा जिल्हा बांधला, अरे साधा मामासाहेबाचं नाव घेतलं, तर भल्या भल्यांचं त्या ठिकाणी अशी माणसं पळत होती. त्या मामासाहेब मोहळांच्या बद्दल आणि त्यांच्या चिरंजीवाबद्दल तुम्ही बोलला की ते काही करू शकत नाही. अरे ज्या मामासाहेबांनी, आप्पासाहेब भेलके, काकासाहेब भेलके यांनी या ठिकाणी हा जिल्हा बांधला, त्यांच्याबद्दल तुम्ही सांगता त्यांनी काय रेल्वेचं केलं नाही. तुम्ही 15 वर्षामध्ये काय केलं? तुम्ही रेल्वे कुठं आणली? नुसती कागदावर सांगता. काल परवा त्यांनी सांगितलं की असं झालं आणि तसं झालं. असं चालत नाही मित्रांनो. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आज एवढ्या उन्हातानामध्ये आहे, तुम्ही सगळे आलात, म्हणून मी मनापासून तुमचं स्वागत करतो. रेल्वेचं, विमानाचं, हे सगळ्यांचं आपण बघणार आहे. तुम्ही फक्त एकदा निवडून द्या, सगळी रेल्वे आणि विमानं कशी आणि सगळे आणू आपण. कारण एक लक्षात ठेवा, करण्याचं धाडस असलं पाहिजे, करण्याचं हिंमत असली पाहिजे. आणि एक माणूस जर संसदेत उभा राहिला, भले भले पळाले पाहिजे. अरे तुम्ही काय सांगता, आम्ही इतक्या वेळा हजेरी लावली, काय बालवाडीत घातलंय तुला? हजेरी लावली काय केली, कशाला हजेरी लावली? एकदा बोललं की अमकं अमकं बोलताना अमकं अमकं अमकं. अरे काय बोलतोय? अरे बोललं तर संसद हल्ली पाहिजे. तुम्ही काय बोलता? ऐसा हो ना, ऐसा होना चाहिए, आयु होगा, हमने ऐसा किया, ये बजेट भी आना चाहिए. अरे काय आना चाहिए? तुमच्यात हिंमत असेल तर इम्प्लिमेंट करण्याची ताकद पाहिजे. आय वॉन्ट ओनली इम्प्लिमेंट. तुम्ही जर निर्णय घेतला तर तो राबवण्याची हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे. ती तुमच्यात हिंमत नाही. आता शारीरिकदृष्ट्या तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी जरा संतावलेला, तुम्ही शांत राहता. आता बाजूला जा. आता लोकांनी सांगितले त्या पद्धतीने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करा. आज सगळी मंडळी आहे. आपला आवाज पासून सगळ्या पोलीस खात्याने सगळ्यांनी आपल्याला खरं तर मदत केली आहे. सगळ्या पोलीस खात्यांचा असेल, शिवनेर प्राईम असेल, विडनर टाइम्स असेल, त्या दिवशी मगाशी माझी त्या ठिकाणी एक मुलाखत घेतली वाणींनी. वाणी म्हणजे नावातच वाणी, हुशार माणूस आहे बरं का. मला सगळे प्रश्न विचारले, आमच्या राजपूतांनी प्रश्न विचारले, सगळ्यांना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची आपण उत्तरं दिली. एक चांगला तालुका, चांगला हे गट बांधण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. पुन्हा एकदा मी सर्व माझ्या बापांना मनापासून सूचना करणार आहे की आपण एवढ्या उन्हातानामध्ये आल्यात, जमीर भाई आपको भी त्या ठिकाणी या, आप भी आए, आपके सब मुस्लिम भाई बहन भी आए, आपको भी मैं सलाम करता हूँ. सब खैरियत है ना, कोई दिक्कत तो नहीं ना? अभी अंदर जाके घुसना है, सबको तोड़ के लाना है. अभी साहब आपण सगळी माणसं, आपण सगळे मंडळी आलेलो आहोत. छत्रपतीच्या त्या ठिकाणी पाय फिरालेला आहे. छत्रपतीच्या आन बान शान आपण सगळी मंडळी आहोत. आम्ही तर खरं पोराच्या भूमीतले आहे. अरे 4 खेळ मारले तर लोक त्याला देशाचा जगाचा इशू म्हणतात. अरे आमच्या त्या संभाजी महाराजांची साल काढली गेली, नखं उपटली गेली, सगळे डोळे काढले, पण धर्मासाठी माणूस चुकला नाही. त्या पोराच्या असणाऱ्या लाल मातीमध्ये आम्ही वाढलेलो आहे. बापाच्या दर्शनाला आलेलो आहे. पोराला बाप दर्शनाला आल्याच्या नंतर आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. कारण पोराच्या जन्मभूमीतले आम्ही आहोत आणि बापाच्या जन्मभूमीतले तुम्ही आहोत. म्हणून पोर ना, म्हणून तुम्ही सगळ्या जुन्नरकरांच्या बापाच्या भूमिकेमध्ये असणाऱ्या भूमिकेला आम्ही वंदन करण्यासाठी आलेलो आहोत. सगळ्या शिरूरकर आणि संपूर्ण खेड शिरूर तालुक्याच्या या लोकसभेच्या संपूर्ण गटाच्या निमित्ताने मी एवढंच सांगणार आहे
एक चांगले खुंदाट बांधू, शेड बाबा असतील, ह्या सगळ्यांच्या स्मृतीला वंदन करून मी आज ठरवलेलं आहे की उद्या आपल्याला निवडणूक लढवायचीच आहे. काही जरी झालं तरी मित्रांनो, उद्या कुठली भूमिका आपल्या वाट्याला आली तरी चालेल, पण आता निवडणूक लढवायची आणि ह्या खासदाराला घरी बसवायचं, म्हणजे बसवायचंच. अजिबात सुट्टी नाही. शिवाई मातेची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही सगळे समोर राहत, तुम्ही सगळे बरोबर राहा, याचा शेवट मंगलदास बांधल केल्याशिवाय राहणार नाही. आता सगळ्यांनी एकत्रितून लढायचा. छत्रपतीचे आपण वारसा नुसतंच वाघाच्या जबड्यात घालून हात मोजले जात अशी आमची जात. अरे मनापासून शमीरभाई, शमीरभाई हा बी आवाज दो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे जोर से आवाज दो, वो इतने जोर से बोल रहे, तेरा आपण तो खानदानी मराठा है, थोड़ा आने दो, थोड़ा हाथ ऊपर करो, जोश आने दो. लड़ना है तो डरना नहीं, लड़ना है ना, अरे डरना नहीं ना. जो आवाज जोर से, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, जय 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 भवानी जय 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 शिवाजी. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.